ही टेस्ट अखेर ड्रॉ झालेली आहे प्रदूषणामुळे आणि श्रीलंकन खेळाडूंच्या मास्कमुळे गाजलेली ही कसोटी अखेर ही सिरीज टीम इंडियानं 1-0 जिंकलेली आहे. विराट सेनेचा हा 9वा टेस्ट सिरीज विजय आहे. कोहलीची टेस्टमध्ये विक्रमी डबल सेंचुरी झालेली होती आणि त्यानंतर अनेक कारणांमुळे ही मॅच चर्चेली जात होती. या सगळ्याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन देले जे स्वतः फिरोजशाह कोटला मैदानावर हजर आहेत. सुनंदन, केवळ ही टेस्ट ड्रॉ झाली एवढीच ही बातमी नाही आहे तर ह्याच्या पलीकडेही खूप अनेक कारणांसाठी ही कसोटी महत्त्वाची ठरलेली होती. काय सांगाल आपण आता हा निर्णय आल्यानंतर? अमोल, कमाल झालेली आहे, कारण याच्यामुळे क्रिकेट थोडस गाजलं, प्रदूषण त्याच्यापेक्षा जास्त गाजलं आणि शेवटच्या दिवशी कोटलाच्या विकेटनी मला वाटतं भारतीय टीमला गुगली टाकून बोल्ड केलेलं आहे. नॉर्मली कसं होतं की पाचव्या दिवशी जी खेळपट्टी ही गोलंदाजांना मदत करणारी असते आणि जिथं फलंदाज खूप झगडत असताना चित्र दिसतं, परंतु भारतातल्या एका खेळपट्टीवरती पाचव्या दिवशी एवढी सगळी बोलिंग करून फक्त 2 फलंदाजांना बाद करता यावं ही खरोखर चमत्काराची गोष्ट मानायला लागेल. परंतु हे म्हणत असताना अमोल, खरोखर कौतुक करावं असं वाटतं श्रीलंकन बॅट्समनचं की त्यांनी लढत जी दिली ती प्रेक्षणीय होती. सामना अनिर्णित ठेवण्याकरता त्यांनी केलेली फलंदाजी भक्कम होती. बिलकुल, धन्यवाद सुनंदन या सविस्तर माहितीबद्दल.